आणि आता एक स्पेशल रिपोर्ट आपण बघणार आहोत. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्याची ओळख आहे महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून. पावसाळ्यात धोधो कोसळणारे पाणी डोंगर कपाऱ्यांमधून शेतकऱ्यांच्या डोळ्या देखत वाहून जात आहे, त्यामुळे त्यांना रब्बीची कोणतीही पिकं घेता येत नव्हती. आता मात्र सोनोशी गावानं किमया केली आहे आणि इथले शेतकरी गहू हरभरा कांद्यासह अनेक पिकं घ्यायला लागली आहेत. कशी साधली आहे त्यांनी ही किमया, चला तर बघूयात. सह्याद्रीच्या विशाल डोंगर रांगांनी नटलेला नाशिक जिल्ह्यातला इगतपुरी तालुका प्रचंड पावसाचा प्रदेश, महाराष्ट्रातलं चेरापुंजी म्हणा हवं तर, पण पावसाळ्यात इतका पाऊस पडून सुद्धा हिवाळ्यात दुष्काळी परिस्थिती. पण ही परिस्थिती बदलण्यासाठी इथल्या भौगोलिक रचनेचा वापर करण्यात आला. बायफ संस्थेनं मांडलेल्या झिरो एनर्जी इरिगेशनच्या कल्पनेतून या शिवारातला दुष्काळ हटला. आम्ही ही एक संकल्पना लोकांच्या पुढे तंत्रशुद्ध पद्धतीने मांडली आणि आम्ही एक कंटूर सर्वे केला की इथून जर आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्सने पाणी नेलं, इथं एक चेंबर बनवला आणि जे सिपेज होणारं जे पाणी ते जर एका ठिकाणी अडवलं आणि तिथं चेंबर बांधून जर इथून पाईपलाईन केली तर इथले खालचं जे क्षेत्र आहे ते साधारणतः 40-50 एकर क्षेत्र हे आपण भिजवू शकतो, अशी संकल्पना आम्ही गावाची जी समिती आहे त्या समितीपुढं मांडली. मांडल्यानंतर समितीने असा निर्णय केला की आमचा काही सहभाग आणि नाबार्ड आणि युनिलिव्हरचे काही सहभाग असे मिळून आपण हा प्रोजेक्ट आपण हे करू शकतो. हम साथ साथ है या चॅरिटेबल ट्रस्टनं 2 लाख रुपयांचा निधी जमवला, त्यात शेतकऱ्यांनीही तेवढीच भर घातली आणि 2015 हा प्रकल्प पूर्ण झाला. या प्रकल्पामुळे सोनोशी गावातील 15 शेतकऱ्यांची जवळपास 45 एकर शेती ओलिता खाली आली आहे. तर आम्ही जवळजवळ 10-12 शेतकरी आहेत, तर 10-12 शेतकऱ्यांच्या प्रत्येक शेतामध्ये 12 ठेवलेले आम्ही आणि ते 12 असल्यामुळे ना ज्याला जसं पाण्या लागल तशा पद्धतीने त्या 12 खोलून आम्ही पाणी प्रत्येकाला नियमाप्रमाणे देत राहतो. तर पूर्वी म्हणजे बरेच असं चालायचं, पण ते आता जेव्हा बाईप संस्था मिळाली तसे पण आमची प्रगती झाली. आजही आमच्या शेतामध्ये कांदे गहू बाजरी हे पिकं आज आम्ही घेतो, हरभरा गहू हे सुद्धा सर्व आहेत आमच्याकडे. आता या भागात रब्बी हंगामात घेतली जाणारी गहू हरभरा वाल मसूर ही पिकं पाण्याअभावी जळून जायची, पण आता सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्यानं शेतकरी चांगलाच सुखावलाय. मला असं सांगता येईल याच्यातून का हा आदर्श प्रत्येक गावाने जर घेतला तर पूर्ण आपला भाग हिरवळ आणि ओलिता खाली येणार आपला भाग. झिरो एनर्जी इरिगेशन मुळे शेतकऱ्यांना हवं तेव्हा हवं तितकं पाणी मिळतंय, त्यामुळे रात्री अपरात्री जाऊन पाणी देण्याची इथल्या शेतकऱ्यांना गरज नाही. हा प्रयोग छोटा असला तरी डोंगर उतारावर शेती करणाऱ्यांसाठी प्रेरणादायी नक्कीच आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, नाशिक.